श्रोते हो नमस्कार, वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत। श्रोते हो, G20 अंतर्गत आर्थिक समावेशनासाठी जागतिक भागीदारी या विषयावर आधारित चौथी बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला तसंच आपल्या राज्याला G20 परिषदेमुळे होणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभांविषयी तसंच या बैठकीविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण माहिती घेणार आहोत। श्रोते हो, मुंबईत सुरू झालेल्या या चौथ्या आर्थिक समावेश जागतिक भागीदारी या विषयावरच्या बैठकीत MSME म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकरता डिजिटल आर्थिक समावेशन कार्यक्रम या विषयावर चर्चा होत आहे। GPFI म्हणजे ग्लोबल पार्टनरशिप फॉर फायनान्शियल इन्क्लुजन किंवा आर्थिक समावेशनासाठी जागतिक भागीदारी या बैठकीपूर्वी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना गती देण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांवर आज एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता। डिजिटल आणि आर्थिक साक्षरता तसंच ग्राहक संरक्षणाद्वारे ग्राहकांचं सक्षमीकरण या विषयावर एक चर्चासत्रही या परिषदेच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलंय। मुंबईत सुरू झालेल्या या परिषदेच्या निमित्तानं MSME किंवा लघु उद्योग आणि डिजिटल पेमेंट आणि आर्थिक सहभाग याविषयी अधिक माहिती घेऊया ज्येष्ठ अर्थतज्ञ उदय तारदाळकर यांच्याकडून। नुकत्याच संपन्न झालेल्या G20 दैदीप्यमान यशानंतर भारताने आपल्या कामामध्ये कुठेही कसूर ठेवली नाहीये। याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे सध्या होत असलेली मुंबईतील आर्थिक समावेशनासाठी होत असलेली परिषद। 50 देश या परिषदेमध्ये भाग घेत आहेत। काही महत्वाची वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये आपण म्हटलं की भारताने नेहमीच आपले आर्थिक समावेशन तळागाळापर्यंत कसं पोचावं यासाठी प्रयत्न केले गेले। यामध्ये आपल्याला सगळ्यात माहिती आहे की UPI द्वारे आपण पेमेंटची प्रणाली काढली, त्यातून एका बँक अकाउंटमधून दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये तत्परतेने पैसे आपण ट्रान्सफर करू शकतो। अशी प्रणाली म्हणजे अशी आहे की ती भारतामध्ये तर ती खूपच लोकप्रिय झाली, पण त्याचा मोह आता काही देशांना पण झालाय आणि त्या दृष्टीने सिंगापूर असून दे, UAE असून दे, या देशांनी त्याचं आता अनुकरण केलंय। याच्यामध्ये एक मोठा फायदा असा होतो की आपण जसं म्हणतो की अनुदान द्यायचं, तर गरीब वर्गांना किंवा शेतकऱ्यांना अनुदान देताना आपण जे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणावरती तयार केलं त्याच्यामध्ये तळागाळापर्यंत पोहोचू शकतो आणि ते पण कुठलाही वेळ न दवडता। आजच्या या परिषदेमध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणावर अगदी फायदे असून सुद्धा लहान आणि मध्यम आकाराचे जे उद्योग आहेत हे डिजिटल परिवर्तनामध्ये तेवढ्या प्रमाणात त्यांचा समावेश झालेला नाहीये। तर उदयोन्मुख तंत्रज्ञान असू दे किंवा त्यांचे वैविध्यपूर्ण जे काही व्यवसाय असतील तर तो कसा फायदा करून घेता येईल, त्यासाठी समजा त्यांना एक अकाउंटिंग पॅकेज असतं त्यांचं किंवा ग्राहकांसाठी एक CRM पॅकेज असतं, तर अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ते सहज करू शकतात आणि अशा लोकांना गुंतवणुकीमध्ये पैसे कमी असतात त्यामुळे मोठमोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक न करता सुद्धा त्यांना हा फायदा नक्कीच घेता येईल। आणि एकूणच जर विचार केला जे आता 15 देशांमध्ये जी आपली सभा होत आहे तर त्या सभेमध्ये काही महत्वाच्या गोष्टी शोकेस करू शकतो की नुकतंच G20 सभेच्या आधी मुंबईमध्ये एक 2 दिवसाची परिषद झाली होती फिनटेक वरती, त्यामध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर श्री शक्तिकांत दास यांनी मोठ्या प्रमाणावरती UPI आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे फायदे समजावून सांगितले होते की UPI पेमेंट आहे हे आता चक्क इंटरनेट शिवाय होऊ शकणार आहे, त्याशिवाय UPI द्वारे आपण ATM मधून पैसे पण काढू शकतो। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हे सहज शक्य आहे। आणि अजून एक जर विचार केला की जे आपली जी डिजिटल रुपया आहे आपला म्हणजे डिजिटल करन्सी, तर त्याचा आता वापर आपण मोठ्या प्रमाणावर करणार आहोत। आपल्याला माहिती आहे की गेल्या डिसेंबरमध्येच E-Rupee भारतामध्ये जेव्हा त्याचं इंट्रोडक्शन झालं आणि आता 2 बँकांमध्ये जे मोठ्या प्रमाणावर व्यवहार होतात ज्याला आपण म्हणतो कॉल मनीचे, ते पण आता ह्या डिजिटल रुपीमधून होणार आहेत। म्हणजे जोखीम एकूणच कमी होते। आपण जर आंतरराष्ट्रीय व्यवहारांचा विचार केला तर 2 देशांमधल्या व्यवहारांमध्ये साधारण 5.5-6% एवढी त्याची कॉस्ट होते हे व्यवहार करताना, अर्थात त्यात 2-3 दिवस चक्क जोखीम असते। तर ही जोखीम कमी होईल या डिजिटल रुपयाप्रमाणे आणि अशाच डिजिटल करन्सी बाकी देशांनी काढाव्यात यासाठी पण भारत प्रयत्नशील आहे, तर मला वाटतं तो पण एक मोठा प्रयत्न होईल। अजून एक गोष्टींचा विचार केला तर की भारत नेहमी मोठ्या प्रमाणावरती आयात करतो ती म्हणजे क्रूडची, जवळजवळ 82% आपण क्रूडवरती अवलंबून आहे आपल्या कन्झम्पशनसाठी, त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर फॉरेन एक्सचेंज लागतं। आयात आणि निर्यातीत
आपण जी तफावत असते ती भरून काढताना सरकारची खूप वेळा दमछाक होते. तर त्या दृष्टीने सुद्धा आपण जर विचार केला तर एकूणच डॉलरला एक मोठ्या प्रमाणावरती स्पर्धा निर्माण करायची आणि त्यासाठी युपीआयचा वापर करायचा. म्हणजेच काय तर आपल्याला तेवढ्या प्रमाणावरती परके गंगाजळी ही साठवताची जरूर लागणार नाही आणि दोन देशांमध्ये आपापल्या डिजिट मध्ये हे व्यवहार होऊ शकतात आपापल्या करन्सी मध्ये. तर त्यासाठी पण प्रयत्नशील आहे. आपल्याला माहिती आहे की आपण रशिया बरोबर रुबल आणि रुपी मध्ये असंच मोठ्या प्रमाणावरती तेल आयात केलं होतं. म्हणजेच हे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे वेगवेगळ्या ठिकाणी कसं जाता येईल आणि पायाभूत सुविधा कशा वापरता येईल यासाठी ह्याचा एक मोठ्या प्रमाणावरती उपयोग होणार आहे. आणि एसएमई साठी हा उपयोग करताना आपण एवढं पण बघू की त्या एसएमईच्या ग्राहकांना पण याचा फायदा मिळाला पाहिजे. म्हणजे सीआरएम सारखं जे पॅकेज असतं ते एसएमईच्या ग्राहकांना त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे त्यांची एकूणच कार्यपद्धती आहे ते ग्राहक वरचेवर कुठली वस्तू विकत घेतात किंवा कुठली सेवा ते उपलब्ध करून घेतात तर त्या दृष्टीने कशा तऱ्हेने या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचा फायदा करता येईल. आणि भारत असा एक म्हटलं तर ज्या जगामध्ये प्रणाली आहेत पेमेंटच्या म्हणजे व्हिजा असून दे मास्टर असून दे किंवा अलीपे असून दे तर ह्या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत या प्रामुख्याने ह्या प्रायव्हेट सेक्टरकडे आहेत. युपीआई प्रणाली जी आहे भारताने तयार केलेली ती भारत सरकारचा इनिशिएटिव्ह आहे. त्याच्यामध्ये पीएसयू बँक आणि अर्थातच भारतातल्या निजी बँका ह्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. पण ज्याला आपण म्हणतो की आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये ट्रस्ट डेफिसिट असतं पण तसं भारत देशच हे युपीआय करत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्याची विश्वासार्हता भारताने कमावलेली आहे आणि ही विश्वासार्हताच भारताला मला वाटतं या एकूणच आर्थिक क्रांतीमध्ये पुढे नेऊन देईल. आणि भारताचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे डिजिटल व्यवहारांमध्ये जो 46% आजच्या घडीला आहे तो अजून मोठ्या प्रमाणावर जाईल यात काही शंका नाही. श्रोते हो, देशात गेल्या वर्षभर सुरू असलेल्या G20 परिषदेमुळे विविध शहरांमध्ये अनेक चर्चासत्र झाले. G20 परिषदेमुळे सर्वसामान्य जनतेचा काय आणि कसा फायदा होतोय याविषयी जाणून घेऊया आयकर सल्लागार चंद्रशेखर नेने यांच्याकडून. नुकतंच आपल्या इथे G20 म्हणजे ग्रुप ऑफ 20 शिखर संमेलन पार पडलं दिल्लीमध्ये आणि दणक्यामध्ये भारताने दाखवून दिलं की भारत हा जगातील समर्थ देशांमधला एक झालेला आहे, महासत्तेपैकी एक झालेला आहे. ग्रुप ऑफ 20 म्हणजे सगळे श्रीमंत ज्यांच्याकडे लोकसंख्या बरीच आहे, GDP त्यांचा बराच जास्त आहे असे देश आहेत. त्याचं अध्यक्षपद आतापर्यंत एक वर्ष भारताकडे आहे तर भारत त्यांना नेतृत्व करण्याला समर्थ आहे हे सगळ्या जगाने मान्य केलेलं आहे. पण सामान्य माणसाला प्रश्न पडेल की हे सगळं संमेलन केलं वर्षभर त्याकरता 200 जास्ती बैठका भारतातल्या 7 शहरांमध्ये झाल्या हे सगळं झालं त्याचा आम्हाला काय फायदा झाला किंवा भारतीय नागरिकांना त्याचा काय फायदा झाला तर थोडस त्याच्यावरती आपल्याशी हितगुज करायचंय. आता असं बघा याच्यामध्ये 3 उद्देश होते. एक म्हणजे जगाला जो आर्थिक संकट भेडसावतंय त्याच्याकरता मार्ग दाखवणं, दुसरं म्हणजे जागतिक शांततेला काहीतरी मदत करणं आणि तिसरा उद्देश होता की पर्यावरणीय संकट येतात त्याला तोंड देण्याकरता काहीतरी आपल्याकडे तयारी करणं. या सगळ्यामध्ये भारताने आपलं योगदान दिलेलं आहे. पण सर्वात एक वेगळी गोष्ट या संमेलनात जी नरेंद्र मोदी सरकारने करून दाखवली ती म्हणजे आफ्रिकेतल्या 55 देशांना या ग्रुप ऑफ 20 आफ्रिकन युनियनच्या द्वारे घेतलं. आता त्याचा फायदा काय झाला ते सांगतो. त्या सगळ्या देशांची गेले 9 वर्ष आपण व्यापारी संबंध वाढवतो आहोत आणि त्या सगळ्या देशांना उत्तम सर्व्हिसेसची पर्टिक्युलरली डिजिटल सर्व्हिस डिजिटल पेमेंट आहे. नंतर पर्यावरण संकट आलं तर काय करायचं, रेल्वे लाईन नवीन घालायचं तर प्रोजेक्ट कुठले आणायचे, क्रेडिट कार्ड आणि ही सगळी ऑपरेशन कशी करायची, बँकिंग चांगली कशी करायची, या अनेक तऱ्हेच्या सेवा आणि वस्तूंचे पुरवठे त्यांना हवे. शिवाय त्यांच्याकडे देण्यासारखं खूप आहे. त्यांच्याकडे खनिज आहेत, त्यांच्याकडे तेल आहे, नायजेरियामध्ये प्रचंड प्रमाणावर तेल आहे म्हणजे इंधनाचं तेल. तर या सगळ्या गोष्टी भारताला सवलतीच्या दरात ते देऊ शकतात, भारताकडनं रुपयामध्ये ते व्यवहार करू शकतात कारण त्यांना भारताकडनं ज्या वस्तू घ्यायच्या आहेत त्याच्याकरता ते आपल्याला रुपये देऊ शकतात. आपण बघितलं या संमेलनात नरेंद्र मोदींना आफ्रिकन युनियनचे जे अध्यक्ष आले होते कोमोरसचे प्रेसिडेंट त्यांनी किती आदराने मोदींशी बोलले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आतापर्यंत कोणी विचारत नव्हतं, तुमच्यामुळे आम्हाला बहुमान मिळाला आणि आम्ही कृतज्ञ आहोत. तर भारतीय व्यावसायिकांना प्रचंड संधी उपलब्ध झालेली आहे. आपण नेहमी बघतो की आपल्याला संधी कुठे मिळते आणि ही संधी आपण चीन आणि युरोपियन देशांच्या नाकावर टिकून मिळवलेली आहे. त्यामुळे यांनी बिझनेसमध्ये खूप वाढ होणार आहे. बरं, हेच कमी पडावं म्हणून आणि काही इतर अनेक गोष्टी केल्या. अगदी संमेलनाच्या शेवटी आपण बघितलं की सौदी अरेबियाचे जे राजपुत्र आणि युवराज आणि त्यांचे अध्यक्ष सर्वे सर्व आहेत मोहम्मद बिन सलमान अल साऊद हे जे आले
त्यांची आणि मोदींची एक द्विपक्षीय भेट झाली, म्हणजे त्या दोघांचीच भेट झाली, बाकी सगळे लोक तेव्हा तिथे नव्हते. आणि त्यांनी महाराष्ट्राकरता म्हटलं तर बारसूला जी रिफायनरी यायची आहे त्या रिफायनरी करता 4 लाख कोटीची गुंतवणूक मान्य केलेली आहे. बरं, सौदीनी गुंतवणूक केली याचे दुहेरी अर्थ आहे की 4 लाख कोटी तर येतीलच, पण त्या रिफायनरीत घालायला क्रूड तेल पण सौदीच देणार आहे. आणि ते रिफाईन झालं की हे रिफायनरी आपण ते जगभरात विकणार आहोत, भारतातही वापरू जगभरातही विकू, तर त्याच्यामुळे भारताचा प्रचंड फायदा होणार आहे. आणि ही जागतिक दर्जाची टॉप ची रिफायनरी बनणार आहे, त्याला ग्रीन रिफायनरी म्हणतात, म्हणजे ज्यांनी प्रदूषण अगदी कमीत कमी होतं. आपल्या इथे नेहमी भीती असते की रिफायनरी आली तर प्रदूषण वाढेल, आणि ते प्रदूषण वाढेल मग लोकांच्या जीवावर बेतेल, तसं काही होत नाही. जेतापूरच्या वेळेलाही अशीच बोंबाबोंब झाली होती, परंतु तसं न होता प्रत्यक्षात काय होणार आहे तर आपल्या इथे नोकऱ्या उत्पन्न होणार आहे. बारसू हे कोकणातलं राजापूर तालुक्यातलं गाव आहे, आपल्याला माहिती आहे ते एका अर्थाने दुर्लक्षितच गाव आहे. बारसू आणि सोलगाव अशी दोन, मी स्वतः जाऊन आलो तिथे. 50,000 नोकऱ्या तिथे तयार होणार आहेत, आणि इतर जे व्यवसाय सुरू होतील त्याच्यात अजून 1 लाख लोकांना रोजगार मिळण्यापेक्षा धंदा किंवा पोटाला काहीतरी मिळणार आहे. हे कोकणची भूमी आता पुरवू शकत नाहीये, त्यामुळे ही संधी आपल्याला मिळालेली आहे. त्या संधीचा फायदा आपल्याला उचलायचा असला तर आपल्या तरुण लोकांनी ताबडतोब रिफायनरीला लागणाऱ्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करायला सुरुवात करावी. मी सरकारला आणि आपल्या शिक्षण मंत्र्यांनाही मुद्दाम सांगतोय की त्याचे कोर्सेस आत्ता सुरू करा, म्हणजे 3 वर्षात मुलं तयार होतील आणि 4थ्या वर्षी जेव्हा रिफायनरी येईल तेव्हा आपल्याकडे मॅनपॉवर असेल. प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या द्यायच्या त्या पहारेकऱ्यांच्या द्यायच्या नाही, त्यांना मॅनेजरच्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, त्यांना तंत्रज्ञांच्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, त्याकरता सरकारने काम करायला पाहिजे. एक शेवटची छोटी गोष्ट सांगतो की भारत आणि सौदी अरेबिया आणि अमेरिका आणि जर्मनी आणि दुबई म्हणजे युनायटेड अरब एमिरेट्स यांनी सगळ्यांनी मिळून एक नवीन महत्वाकांक्षी कॉरिडॉर बनवायचं ठरवलंय. म्हणजे मुंबई बंदरातनं माल जहाजातनं निघेल, आणि नुसतं मुंबई नाही हा, मुंबई बरोबर दिघी बंदरातनं निघेल, वाढवण बंदर आपण तयार करतो तिथनं निघेल, तिथनं माल निघेल, तो पोहोचेल दुबईला, दुबईहून तो रेल्वे लाईन, ती रेल्वे लाईन पुन्हा भारताचेच तंत्रज्ञान घालणार आहे संबंध अरेबियन द्वीपकल्पामध्ये. त्या रेल्वे लाईन मधनं तो माल सौदी अरेबिया मधनं आणि जॉर्डन मधनं जाऊन इस्रायलच्या हायफा बंदरात जाईल, त्या बंदरातनं तो जहाजावर लादून ग्रीसच्या पिरेस बंदरात जाईल, ग्रीसच्या बंदरातनं तो ट्रक मध्ये लादून जर्मनीपर्यंत पोहोचेल. आपल्या एक्सपोर्टर आणि इम्पोर्टरला ही नवीन लिंक आपण उपलब्ध करून देतोय, यांनी 40% वेळेची बचत होणार आहे. आणि मालाची वाहतूक करण्यामध्ये वेळेची बचत म्हणजे डायरेक्ट फायदा. आपल्या इथल्या सगळ्या उत्पादकांना अत्युत्कृष्ट संधी आता उपलब्ध झालेली आहे. मुलांनी ट्रेनिंग घ्यावं, उत्पादकांनी उत्पादन करावं आणि देशाच्या प्रगतीला शिखरावरती प्रगतीच्या न्यावं, याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने पायाभरणी केलेली आहे. त्याचा लाभ उठवणं हे तुमच्या आमच्या हातात आहे. मी यावरती आणखीनही व्हिडिओ आणि ऑडिओ करणारच आहे, कारण लोकांपर्यंत ही माहिती जाणं अत्यावश्यक आहे की संमेलन परिषदा म्हणजे नुसती टीव्ही इव्हेंट नसते, त्याच्यामागे 9 वर्षाचा अथक परिश्रम आहे. त्या परिश्रमातून हे सगळं साध्य झालेलं आहे, तेव्हा आपण सगळ्यांनी याचा फायदा घेतला पाहिजे. आपला महाराष्ट्र, आपला देश एका आर्थिक उच्च स्थानावरती, आता आपण 4थ्या 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था जगातली झालोच आहोत, ती 2 वर्षात 3र्या क्रमांकाचं करण्याचं आपलं उद्दिष्ट आहे. श्रोते हो, G20 परिषदेतून आपण जे साध्य केलंय ते भारतासाठी एक मोठं राजनैतिक यश म्हणावं लागेल. G20 परिषदेच्या निमित्तानं विविध देशांशी होणाऱ्या मैत्रीतून व्यापार वृद्धी आणि त्या अनुषंगानं होणाऱ्या आपल्या सर्वांच्या आर्थिक विकासाबरोबर सर्वांगीण विकास साध्य होणार हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता, आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुहळेकर, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले, निवेदन राजश्री आगाशे.